नमस्कार, मी सुवर्णा, आर्ट क्राफ्ट कुकिंग बाय सुवर्णा या चॅनेलमध्ये तुम्हा सर्वांचं सहर्ष स्वागत आहे. आज आपण शॉपिंगसाठी जाणार आहोत आणि ते कुठे माहीत आहे तुम्हाला? तर शिराळामध्येच शिव पार्वती हे कापडाचं भव्य दालन उभं आहे आणि त्या ठिकाणी आपण आज शॉपिंग करण्यासाठी जाणार आहोत. चला तुम्हीही माझ्यासोबत पहा ते दुकान कशा पद्धतीचं आहे. खूपच छान आहे, मोठं असं आहे. चला तर मग दीपावलीनिमित्त कपडे खरेदी करण्याचा आनंद तुम्ही लुटा अवश्य. चला आपण जाऊया. शिराळा चांदोली हायवेला लागूनच हे भव्य दालन उभं आहे. पहा, शिव पार्वती यांची मुख्य शाखा म्हणजे शाखा नंबर 1 चिकुर्डे तालुका वाळवा या ठिकाणी आहे. सर्वांच्यासाठी सर्व काही कपडे मिळण्याचे एकमेव ठिकाण म्हणजेच शिव पार्वती वस्त्र निकेतन हे त्यांचं ब्रीदवाक्य आहे. येथे पहा, तुम्हाला शूटिंग शर्टिंग दिसत असेल. काय दादा, खरीद झाली काय? चालू आहे काय? बर बर, काय काय घेतलं काय? अजून घ्यायचं आहे? कशी काय वाटतात तुम्हाला कपडे या ठिकाणी? चांगले आहे का? चांगले आहे. येथे पहा, या काउंटरवर तुम्हाला वेगवेगळ्या प्रकारचे टॉप दिसत आहेत. या दुकानाचं वैशिष्ट्य म्हणजे येथे ग्राहकाला सर्व्हिस खूप छान पद्धतीनं दिली जाते. ग्राहकाला जो कपडा हवा आहे, जो पसंत येत नाही तोपर्यंत इथं कपडे दाखवले जातात आणि जो पसंत येईल तोच ग्राहक पसंत करून जात असतो. भरपूर प्रकारच्या व्हरायटी येथे तुम्हाला पाहावयास मिळतील. शूटिंग शर्टिंग, लहान मुलांचे कपडे आहेत, टॉप आहेत, साड्या आहेत, साड्यातील वेगवेगळे प्रकार आहेत, ब्लाऊज पीस आहेत,
ड्रेस मटेरियल आहे. अगदी लहानांपासून ते वयस्कर व्यक्तींपर्यंत सगळ्या व्हरायटी येथे तुम्हाला एकाच दालनामध्ये पाहावयास मिळतील. येथे पहा किड्स वेअर आहे, लहान मुलांचे कपडे तुम्हाला इथे दिसत असतील. शिव पार्वती वस्त्र निकेतनचे ओनर्स आपल्याशी संवाद साधू इच्छित आहेत. चला आपण त्यांच्याशी संवाद करूया आणि त्यांच्याकडून अधिक माहिती जाणून घेऊया. माझं नाव शिवम चुपके. आपल्या दुकानामध्ये म्हणजे लहान मुलांच्यापासून मोठ्या लोकांच्यापर्यंत सर्वांचे कपडे अवेलेबल आहेत. लग्नाचं बस्ता असू दे किंवा जावळ वर्षासाठी कार्यक्रम असू दे, सगळ्यासाठी आपल्याकडे होलसेल साड्या अवेलेबल आहेत. शूटिंग शर्टिंगची भरपूर व्हरायटी आहे आपल्याकडे. किड्स वेअर, लेडीज वेअर, जेंट्स वेअर, सर्व प्रकारचे वेगवेगळे डिपार्टमेंटल स्टोअर आहे. आणि कोणकोणती कपडे याशिवाय आपल्याकडे उपलब्ध आहेत? बाकी काय, आपला हँडलूम सेक्शन आहे स्पेशल. बर, बाकी अजून ऍक्सेसरीज वगैरे आहेत. बर, सर्वांच्यासाठी सर्व काही या ठिकाणी मिळण्याचे एकमेव ठिकाण म्हणजे शिव पार्वती वस्त्र निकेतन. शिराळा तालुक्यामधील अद्ययावत पद्धतीचं हे एकमेव शिव पार्वती वस्त्र निकेतन शिराळकर आणि शिराळाच्या तालुक्यासाठी हे आपल्या सेवेत रुजू झालेलं आहे. एक वेळ आपण या ठिकाणी अवश्य भेट द्या, कपड्याची खरेदी करा, तुम्हाला खूपच छान वाटेल. धन्यवाद. चला येथे जे ग्राहक आहे त्यांनाच आपण विचारूया की येथे जे कपडे आहेत कोणकोणत्या प्रकारचे आहेत, येथील व्हरायटी कशा पद्धतीची आहे, खरेदी करत असताना तुम्हाला आलेला अनुभव कोणता हे त्यांच्याकडून ऐकूया. शिरा शहरामध्ये शिव पार्वती वस्त्र निकेतन खूप चांगली सुविधा उपलब्ध करून दिलेली आहे. असंख्य व्हरायटी इथं पाहायला मिळतात आणि विविध प्रकारच्या कपडे इथे आपल्याला बघायला मिळतात आणि अतिशय सुंदर असं एकाच ठिकाणी सगळं सर्व संपूर्ण कुटुंबाची खरेदी असं हे वस्त्र निकेतन शहरामध्ये उपलब्ध करून दिल्याबद्दल शिव पार्वती समूहाचं मी खरंच खूप धन्यवाद देईन त्यांना. चांगल्या दर्जाच्या आणि कमी किमतीमध्ये अगदी सर्वसामान्यांना परवडेल अशा किमतीमध्ये या ठिकाणी त्यांनी कपडे ठेवलेले आहेत आणि त्याबद्दल खरंतर शिराळकरांच्या वतीने मी त्यांना खूप खूप धन्यवाद. हॅलो मॅडम, तुम्हाला कसं काय वाटलं, तुम्ही काय काय खरेदी केलं? आम्ही लहान मुलांचे कपडे आता खरेदी करून आलो. बर, हा कपड्यांची क्वालिटी खूप छान आहे. बर, आणि रेट सुद्धा रिझनेबल आहे, कमी रेट मध्ये खूप चांगली क्वालिटी मिळते या दुकानात. साड्या सुद्धा छान आहेत. बर, जेंट्सचे कपडे साहेबांना आम्ही आता घेतले. बर, चांगल्या क्वालिटी म्हणजे रिझनेबल रेट. बर, कमी किमतीत चांगली क्वालिटी आहे. बर, त्यामुळे अवश्य भेट द्या, आम्हाला क्वालिटी आवडली, रेट आवडली. म्हणजे एकंदरीत हे शॉप अतिशय चांगलं आहे. यापूर्वी तुम्हाला इस्लामपूर, कोल्हापूर, सांगली या ठिकाणी जावं लागत होतं, आता या वेळेला या ठिकाणी सर्व कपडे एकत्रित मिळण्याचं हे वस्त्र निकेतन उपलब्ध झालेलं आहे. खूप खूप आभार आहे मॅडम. थँक्यू, धन्यवाद.
आजचा व्हिडिओ हा तुम्हाला नक्कीच आवडला असेल. आवडण्यासारखा असा व्हिडिओ आहे. वेगवेगळ्या प्रकारचे व्हरायटी कापडांचं तुम्हाला पाहायला मिळालेले आहेत. साड्यांचे वेगवेगळे प्रकार पाहावयास मिळालेला आहे. म्हणजे नक्कीच तुम्ही खुश झाला असाल. तर आजचा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूया आपण एका अशाच व्हिडिओसह. तोपर्यंत धन्यवाद.